म्हणजे लीडसाठी तुमची कास्टिंगसाठी विचार करते. मी म्हटलं की कदाचित मला, म्हणजे मी त्यासाठी प्रिपेअर नव्हते तेव्हा, बट आणि या गोष्टीसाठी माझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या. चला म्हणलं हिरोला सगळीच जण मार्केट देतात, पण आज विलन हिरोपेक्षा विलनची क्रेज तगडी, म्हणून मला ही भूमिका करायला आवडली. आपण काम करू शकते, रांगडा पिक्चर म्हणजे आपण रांगडे माणसं आहेत, मग ह्याच्यात रांगडच काम आहे ना आपल्याला, त्यामुळे आपण करताना रांगडच करणार काय तर त्यात. मंडळी राम राम. महाराष्ट्राच्या मातीतली कुस्ती आणि बैलगाडी शर्यतीचा थरार जर अनुभवायचा असेल ना तर 12 तारखेला यायला लागते बरं का. अरे कुठं म्हणून काय विचारता, आपल्या जवळच्या थिएटरमध्ये. नमस्कार, मी महेश काळे, आपण पाहताय लेट्स अप मराठी. माझ्यासोबत या चित्रपटाचे कलाकार आहेत मयुरी नभाते, तुमचं मनापासून स्वागत आहे. त्याच्यानंतर अमोलजी लंके साहेब, आपलंही मनापासून स्वागत आहे. गव्हाणे साहेब चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत, त्यांचंही मनापासून स्वागत. आणि भाटे सर आहेत, तेही चित्रपटाचे प्रोड्युसर आहेत, त्यांनी भूमिका सुद्धा केली आहे, त्यांचंही मनापासून या लेट्स अप मराठीमध्ये स्वागत आहे. सगळ्यात पहिल्यांदा मयुरी नभाते, आपल्याला मराठीतला लीड करतेस तो पहिला चित्रपट आहे आणि रांगडा असं नाव आहे चित्रपटाचं, मग स्क्रिप्ट ऐकली काय ठरवलं, काय अनुभव होता, हा साधा प्रश्न आहे. सर्वप्रथम जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली होती आणि माझी मीटिंग झाली होती, कास्टिंग झाली होती, अयुब सरनी जे काही मीटिंगमध्ये सांगितलं की रांगडा हा चित्रपट बैलगाडा आणि कुस्ती क्षेत्राशी निगडीत आहे आणि आपल्याला यासाठी, म्हणजे लीडसाठी तुमची कास्टिंगसाठी विचार करते. मी म्हटलं की कदाचित मला, म्हणजे मी त्यासाठी प्रिपेअर नव्हते तेव्हा, बट आणि या गोष्टीसाठी माझ्यासाठी सगळ्या नवीन होत्या. पण म्हटलं की का नको, आपण पण शेतकरी फॅमिलीपासून बिलॉंग करतो तर या गोष्टी आपण करायला पाहिजे. आणि मग मी तेव्हा त्यांना फायनली होकार दिला आणि जसं काम सुरू झालं आणि ते संपलं कधी माहीतसुद्धा पडलं नाही आणि खूप मजा आली काम करताना. बघा, सिनेमाचं नाव रांगडा आहे पण तू तर सिनेमाची हिरोईन आहेस, मग तुझ्या वाटेला गाणी असतील, रोमॅन्टिक सीन असतील, फाईट करायला लागली का तुला? फाईटचा तर विषय नाही आला आणि गाणंसुद्धा नाही आलं, बट एक सॅड सॉंगमध्ये कदाचित माझे काही क्लिप्स असतील. आणि राहिला लव्ह स्टोरीचा विषय, हा सीन्स वगैरे बरेच छान झालेत आणि केमिस्ट्री वगैरे पण छान दिसणार आहे, कारण फ्रेंडशिप, लव्ह स्टोरी प्लस बैलगाडा शर्यत, कुस्ती आणि सर्व असा एक ड्रामॅटिक आणि मसाला आहे. प्लस फाईटचा विषय झाला तर अमोल सर आणि भूषण सरनी बरंच केलं राडा. फाईटचा विषय निघालायस तर अमोल सर शेजारी बसलेले आहेत, म्हणजे हिरोईनच्या शेजारी खरं तर हिरो बसलेला असतो. आणि मला पण पहिल्यांदा पाहिजे असं वाटलं की हिरो बसले आपल्या शेजारी, पण जेव्हा कळलं मला विलन बसलं, मी थोडस लांब सरतो, मी आधी इकडे बसलेलो होतो. सो अमोल लंके साहेब आपल्या स्क्रीनवर आहेत, डायरेक्ट त्यांना प्रश्न विचारतोय, विलन कसं काय? विलनची भूमिका ज्यावेळेस आमच्या डायरेक्टर जे आमच्या भागातलेच आहेत, पिंपळगाव रोट्याचे माझं गाव निघोजे, तर ज्यावेळेस ते माझ्यापाशी आले तर माझा मित्र बबलू आम्ही दोघं पण होतो, त्यावेळेस ते म्हणले का बा तुम्हाला एक खलनायकची भूमिका करायची. मी म्हणलं अरे आपलं क्षेत्र वेगळं आहे, हे क्षेत्र वेगळं आहे. तर ते म्हणले काय नाही, कुस्ती आणि फिल्म हे सेम टू सेम आहे जर तुम्ही ते कंटेंट जर तुम्ही तुमच्या डोक्यात आणलं तर. पण मी त्यांना 99% पहिला होकार दिला, पण ते माझ्या लय मागं लागलं की ते म्हणले तुम्हाला काही पण करून करावं लागेल, का तर मी तुमच्या भागातला एक कार्यकर्ता आहे आणि तुम्हाला माझ्यासाठी या पिक्चरमध्ये काम करायचे. मी म्हणलं ठीक आहे, काय अडचण नाही. पण मी ती स्क्रिप्ट वाचली, दमदार वाटली मला पण, आणि चला म्हणलं हिरोला सगळीच जण मार्केट देतात, पण आज विलन हिरोपेक्षा विलनची क्रेज तगडी, म्हणून मला ही भूमिका करायला आवडली आणि मी चांगली केलेली ती भूमिका. तुम्ही जे प्रेक्षक वर्ग बघन तर ते नक्कीच म्हणतील का मस्त काम केलं विलन. बरोबर आहे, रांगडाचा ट्रेलर लॉन्च झालाय आणि चांगल्यापैकी व्ह्यूज त्याला मिळाले, महाराष्ट्रातून भरपूर प्रेक्षक त्याला पसंती देत आहेत. आपल्याला बऱ्याचदा असं वाटतं की आपण जेव्हा चित्रपट पाहतो, एखादी हिरोची सावली किंवा छबी आपल्या डोक्यात असते की आपण, मला अमिताभ बच्चन व्हायचं किंवा मला शाहरुख खान व्हायचं, पहिला चित्रपट आपण करतोय आणि विलनचा रोल ऑफर झालाय, असं मनात कन्फ्युजन नव्हतं? अजिबात नाही. मी तर मुळात सगळी पिक्चर मी साऊथचीच बघतो, मला साऊथचे पिक्चर बघा आवडतात. आज तुम्ही बघा पुष्पा पिक्चर, त्याच्यात अल्लू अर्जुन हिरो पण आणि विलन पण आहे. तर ती जी भूमिका आज हॉलिवूड बॉलिवूड सगळे बघा त्यात, पण जे आज क्रेज मराठीत काहीच नाही त्याची, तर अनेक पिक्चर भरपूर पिक्चर आलेले आहेत आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, पण ज्यावेळेस ही भूमिका मला त्यांनी दिली आमच्या डायरेक्टरनी का बाबा हे कॅरेक्टर तुम्हाला करायचं आहे, आणि त्या स्क्रिप्टमध्ये जे कॅरेक्टर माझं होतं खूप वजनदार वाटलं मला, मी म्हणलं काय हरकत नाही आणि मला करायचं तर विलनचाच रोल करायचा, आणि त्या हिशोबाने मी तो रोल केलेला आहे आमच्या रांगडा चित्रपटमध्ये.
तर आपल्या सोबत आहेत निर्माते किरण फाटे आणि त्यांनी याच्यात एक भूमिका सुद्धा साकारलेली आहे, चांगली भूमिका त्यांनी केलेली आहे. तर मला त्यांना विचारायचंय की निर्माता ही भूमिका आहे आणि तुम्ही चित्रपटात करताय ती एक भूमिका आहे, कोणती अवघड आहे दोन्हीपेक्षा? निर्माता म्हणून अवघड आहे की रोल करताय चित्रपटात अभिनय करताय ते अवघड? रोल करतो तेच अवघड जाते ना. निर्माता काय आता अवघड नाही आहे जास्त दिसतंय कारण की रोल करताना जरा कसं कॅमेरा फेस पहिल्यांदा करतो आपण, प्रत्येक गोष्टी डायलॉग बिलॉग हे कधी केलं नव्हतं मी, कधी कुठं पिक्चर ना म्हणजे काही कायदच काम नाही आपलं. फक्त रॉनेस जो आहे तो ज्या चित्रपटाचा मेन गाभा आहे असं मला वाटतं की जास्त मी अभिनेते मोठे मोठे नाही आहेत पण मातीतले कलाकार आहेत सगळे मला वाटतं, त्यामुळे हा चित्रपटाचं हे यश आहे. हा आणखी काय सांगणार? पिक्चर ह्यो नावच रांगडा आहे आणि आम्ही सगळे रांगडे आहेत, त्यामुळे आम्ही म्हणलं आपण काम करू शकते. रांगडा पिक्चर म्हणजे आपण रांगडे माणसं आहेत, मग ह्याच्यात रांगडच काम आहे ना आपल्याला, त्यामुळे आपण करताना रांगडच करणार काहीतरी त्यात. आता जेव्हा हे सिनेमात काम करतोय दिग्दर्शक समोर बसलेले, आता बऱ्याचदा ना मी पण काम करतो त्यामुळे मला दिग्दर्शक खूप सारे ते घर एकदा ओरडतात टेन्शन आल्यावर, त्यांना ओरडतो त्याच्या म्हणजे दिग्दर्शक आता सांगायचं म्हणजे मी काम ह्यांच्यामुळेच मला भेटले अमोल भाऊसांमुळे, म्हणजे माझे मित्र आहेत पहिल्यापासून ते, आम्ही पहिल्यापासून एका तालमीत होतो, त्यामुळं त्यांना विलनचं काम आल्यानंतर ते म्हणले तुला पण काम करायचं माझ्या संग, असा इशू झाला. मग नंतर पुढचं प्रोड्युसरचा इशू नंतर आला, सगळं नंतर आलं, पहिलं आपण कामासाठीच हे घालतो. मला वाटतं इंटरव्ह्यू या टीमचा घ्यायचा आहे हे मला एक महिना आधी सांगितलं गेलं पाहिजे होतं, म्हणजे मला थोडीशी मेहनत कमी झालं असतं. कारण तुम्ही बघा माझ्या आजूबाजूला सगळे बसलेले तालमीतले पहिलवान आहेत, त्यांच्यामध्ये मी सर काय करत अशी तब्येत करण्यासाठी? तब्येत करण्यासाठी मी एवढंच सांगतो की आमचे जे आम्ही पहिलंकी केलेली आम्ही पण आमच्या पण घरात कोणीतरी पहिलवान होता, आम्ही त्याच्याकडे बघून तालमीत गेलो. त्याच्यानंतर जे तालमीत गेल्यानंतर असं वाटायचं का बा नको पळून जावं तालमीतून, हे प्रॅक्टिस बघून किंवा ती वस्तादांची भीती. पण ज्यावेळेस पहिलंकी चालू केली तो फिटनेस ती आवड लागली व्यायाम करायची आणि आमचे पहिलवान 100% पहिलवान तुम्ही बघाच निर्व्यसनीत, त्याचं कारण एक पहिलवानांचं का बा त्या मुलाला व्यसन लागत नाही. आणि आत्ताचे जे यंग जनरेक्शन जे आहे ते मी त्यांना एवढंच सांगतो का बा तुम्ही व्यायाम करा, व्यायामाला महत्त्व द्या शरीराला आणि शरीर हे ॲटोमॅटिक तुमचं चांगलं राहीन. तुम्ही चांगलं व्यायाम करा, चांगलं खा, नाही तर खात्यात तिकडं बाहेर वडापाव चायनीज सँडविच बर्गर ते खाऊन तब्येत राहत नाही, त्यामुळे जे तालमीत पाहिलं पोरं खात्यात ते त्यांनी खायला पाहिजे. या चित्रपटाने दुसरे टीममध्ये राहुल गव्हाणे आपल्यासोबत आहेत, सर काय सांगणार या चित्रपटाबद्दल, काय स्टोरी आहे किंवा तुम्ही पहिल्यांदा जेव्हा स्क्रिप्ट ऐकली तेव्हा काय डोक्यात कल्पना आली? पहिल्यांदा हा चित्रपटाचं डोक्यात आणलं म्हणजे आमचे डिरेक्टर आयुब हवालदार हे मला भेटले, आता ते स्वतः गाडमालक आहेत आणि मी स्वतः गाडमालक आहे आणि ह्या गोष्टी दोन्ही पहिलवान आणि बैलगाडा ह्या दोन्हीची आम्हाला आवड आहे आणि आवड असल्यामुळे त्यांनी मला ह्या कन्सेप्ट सांगितला आणि ते स्वतः ते अनुभवत होते गाडा बैल आणि पहिलवान पण आहे स्वतः आवड आहे त्यांना ते लिहिण्यासाठी स्क्रिप्ट त्यांना काही एवढं अवघड गेलं नाही कारण का जे रोज अनुभवतो आपण ते लिहिण्यासाठी काही अवघड जात नाही आणि अशा संकल्पनेतून आम्ही ते चित्रपट केला आणि हा चित्रपट शेतकऱ्याचा आणि आपल्या लाल मातीतील बैलगाडा बी शेतकऱ्याचाच एक पार्ट आहे आणि पहिलवानी हा एक शेतकरी घरातूनच गरीब घरातूनच एक जन्माला येणारा असतो त्यामुळं आम्ही ही स्टोरी लिहिलेली. आता बैलगाडा शर्यत आपल्या चित्रपटात दाखवलेली आहे, आता आम्ही मी तरी स्वतः बैलगाडा शर्यत अशी लाईव्ह समोर पाहिलेली नाही, कधी व्हिडिओमधनंच पाहिलेली आहे, खूप गर्दी असते तिकडे, खूप क्यूअस असतो, तर हे सगळं शूटिंग कसं मॅनेज झालं, कसं करता? आम्ही स्वतः बैलगाडा मालक असल्यामुळं आमची इच्छा होती की पहिलवानवर चित्रपट करत होतो आणि चित्रपट करत असताना आम्हाला आमच्या बैलगाड्या काही नामांकित महाराष्ट्रामध्ये खूप नामांकित बैलगाड्या आहेत की उदाहरणार्थ एक मन्याभाई म्हणून एक बैल होता, तुम्ही ऐकलं असं नाव, खूप महाराष्ट्रभर जगात नाव प्रसिद्ध झाले, तो आमच्या शूटिंगमध्ये त्या बैलाची बारी आणि तो बैल बैल दुर्दैवाने एक्सपायर झाला, आता एक 5-6 महिने झाले एक्सपायर झाला, त्यांच्या मालकाचं नाव होतं जवळेकर, तर जवळेकरांचा तो मन्या भाई होता, तर तो एक त्यांचं एक म्हणणं होतं की तो एक बैल नव्हता तर तो एक दैवशक्ती होती, त्याच्यामध्ये काहीतरी एक शंकराचा अवतार आनंदेव होता, तर तो बैलाची ज्यावेळेस शूटिंग घेत होतो आम्ही त्यावेळेस तो काही आम्हाला जास्त अडचण केली नाही ते आणि ज्यावेळेस ते दस्क्रिया होती त्या बैलाची
चांगल्या चांगल्या पॉलिटिकल किंवा एखादा नामांकित व्यक्ती दसकऱ्या वेळेला कधी 4-5-10 हजार लोक असू शकतात. कारण त्या बैलाच्या दसकऱ्याला कमीत कमी 35 ते 40 हजार लोक होती, प्लस होती, पण आपण अंदाज सांगतो तुम्हाला. म्हणजे इतकं त्या बैलावर प्रेम करणारे वर्ग आहे. आणि बाकीच्या पण खूप भारे आम्ही ह्या चित्रपटामध्ये नामांकित बैल आहेत, खूप मोठमोठे नावं कमवलेली आहेत, त्यांनी खूप मोठी बक्षिसं घेतलेली आहेत. सब हिंदकेसरी बैल आहेत, ते बी आपल्या पिक्चरमध्ये आम्ही दाखवले आहेत आणि ते आम्हाला दाखवायचं होतं. आणि ज्यावेळेस आम्ही शूटिंग चालू केलं त्यावेळेस बैलगाडा शर्यत बंद होती. आम्हाला ज्यावेळेस बैलगाडा शर्यत शूट करायचं होतं त्यावेळेस ते आम्हाला परवानगी भेटत नव्हती. बाकीचं शूट झाल्यानंतर 25% शूट आमचं राहिलं होतं. ज्यावेळेस आम्ही बैलगाडा शर्यत चालू झाल्या त्यावेळेस आम्ही ते शूट चालू केलं, नंतर शूट केलं, त्यासाठी आम्हाला वर खूप कालावधी गेला. मयुरी तुझ्याकडे येतोय पुन्हा एकदा. या चित्रपटातल्या तू सांगितलंस की सॅड सॉन्ग आहे वगैरे, लीड पहिल्यांदा करते, सो भूमिकेचं नाव काय आहे किंवा कसा प्रवास होता या भूमिकेचा? मी आज देविका म्हणून येते प्रेक्षकांना भेटायला. आणि माझा जो प्रवास आहे, म्हणजे जो माझा कॅरेक्टर आणि रोल होता, यामध्ये शेतकऱ्याची मुलगी दाखवलेली आहे जी एज्युकेशन घ्यायला कॉलेजमध्ये येत असते आणि मग ती प्रेमामध्ये पडते वगैरे, आणि मग तिथून तिचा प्रवास सुरू होतो. एक काही अडीअडचणी येतात आणि मग तिच्या काही सॅक्रिफायझेस आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ती कशी अडते किंवा तिच्या लाईफवर कसा इफेक्ट होतो, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहे. एकूणच आपल्या मातीतली कुस्ती, बैलगाडा शर्यत आणि त्याचबरोबर गावाकडनं कॉलेजला गेलेली मुलगी आणि त्यांची प्रेम कहाणी, एकूणच सगळ्याच गोष्टी या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. सो मला वाटतं की हा चित्रपट आपण सगळ्यांनी पाहायला पाहिजे. आणि पैलवान, शेतकरी, कुस्ती हा उल्लेख मनापासून आपण ऐकतोय. तर कुस्ती चित्रपटात दाखवलेली आहे, तर कुस्तीचं शूटिंग कसं केलं? कारण तुम्ही लाईव्ह जेव्हा कुस्ती करता तेव्हा त्याच्यात रिटेक नसतात मला वाटतं. याच्यात रिटेक वगैरे होते, कोणाला काही लागलं का किंवा काय अशा घटना घडल्या? अजिबात नाही. ज्यावेळेस एखादा पिक्चर तुम्ही बघा, तो तालीम पिक्चर येऊन गेला, तालीम पिक्चरमधला जो कॅरेक्टर होतो त्याला तो पैलवान नव्हता, त्याला ती प्रॅक्टिस करायला लागली. ज्यावेळेस एखादा पैलवान कुस्तीवरती पिक्चर काढतो तर त्याच्या अंगात तो गेम ऑलरेडी नॅचरल असतो, त्यामुळं आम्हाला रिटॅक किंवा काय कुठं लागालागी हा प्रकार अजिबात पण नाही घडलेला. तो पण पैलवानाचे, हां पैलवानाचे तो पण, त्यामुळं आम्ही दोघं पण एकाच तालमीत मामासाहेब मुळकुशी संकुल कात्रज ह्या ठिकाणी घडलेलो आहे. आणि आम्हाला जे काय गोष्टी डावपेच किंवा काय सीन काय ॲक्शन द्यायची हे आम्हाला 1% देखील रिटॅक नाही करायला आलं. आणि कुस्तीचा जो सीन आहे ते सीन जे काय आम्ही आता जे शूट केले ते एकदम जसं आम्ही तालमीत प्रॅक्टिस करतो त्या पद्धतीतच ते सीन आम्ही देऊन गेलो. माझी भूमिका सूर्यजी, सूर्यजी नावाने मी लीड केलेलं आहे रांगडा पिक्चरमध्ये. आणि जे तुम्ही परत विचारलं का मला तुम्हाला हा रोल कराय का आवडला, तर मला निगेटिव्ह रोल खरंच आवडतो आणि मला कराय पण फार चांगला वाटला म्हणून मी केला. निगेटिव्ह रोल पण पॉझिटिव्ह त्या प्रेक्षकांसमोर प्रेझेंट करणं हे कलाकारांचं कौशल्य असतं खरं तर. आणि मला वाटतं की रांगडा चित्रपट 12 जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होतोय. त्याचा ट्रेलर लॉन्च झालेला आहे, आपण आता पाहिला नसेल तर यूट्यूबला जाऊन बघा. आणि मला वाटतं मराठी चित्रपट पुन्हा एकदा नव्याने गर्दी करायला लागलेत लोक, प्रेक्षक बघायला लागलेत. आणि जी स्क्रिप्ट मराठी चित्रपटाची असते, कॉन्टेंट असतो, तो मला वाटतं जास्ती पाहायला मिळत नाही कुठे. सो आपण सुद्धा हा चित्रपट पाहायला पाहिजे. सो माझ्या वतीने आणि लेक्सक मराठीच्या वतीने, आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने तुमच्या संपूर्ण चित्रपटाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. धन्यवाद.